नमस्कार मंडळी, सोनल किचन फॅमिलीमध्ये स्वागत आहे तुमचा. आजची रेसिपी आहे राजगिरीची भाजी. चला मग रेसिपी बघूया. बघूया साहित्य काय काय घेतलेले. राजगिरा भाजी आहे 2 पेंडी, ते मी स्वच्छ निवडून धुवून घेतलेले 2-3 पाण्याने. आणि एक कांदा आहे ते कट करून घेतलेले. 15 ते 20 लसणाचे पाकळे आहे. आणि चवीनुसार मीठ आणि तेल घेऊया. सर्वात प्रथम मी टोप घेतलेले, पाणी गरमला ठेवलेले, त्यात हे भाजी टाकून घेऊया. हे बघा, गरम पाण्यात मी भाजी टाकलेले. आता 5 मिनिटं झालेले भाजीला, आता काढून घेऊया. हे मी जुन्या पद्धतीने बनवते भाजी. मी थंड पाण्यात टाकून घट्ट पिळून घेतलेले. आता आपल्याला ह्याला कट करून घ्यायची. भाजीची क्वांटिटी बघा, निम्म्यापेक्षा कमी झालेली आहे. ही भाजी कट करून घेतलेली आणि लसूण पण ठेचून घेतलेले. पॅन ठेवलेले गरमला, तेल पण टाकलेलं 1.5 चमचा. त्यात ते लसूण टाकून घेऊया. छान ब्राऊन होईस्तर करून घेऊया. लसूण ब्राऊन झालेले, त्यात हे कांदा टाकून घेऊया. हे पण परतून घेऊया. कांदा पण गुलाबीसर झालेले. आता भाजी टाकून घेऊया. व्यवस्थित परतून घेऊया. भाजी परतलेली, आता चवीनुसार मीठ टाकूया. अजून एकदा मिक्स करून घेऊया. मीठ टाकून मिक्स करून घेतलेले मी. आता झाकण ठेवून 5 मिनिट वाफ काढूया. बघूया झाली का भाजी. भाजी झालेली आहे. गॅस बंद करून घेते, प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा, मी प्लेटिंग करून घेतलेले आणि भाजी पण चवीला खूप सुंदर झालेली आहे. बनवून बघा माझ्या पद्धतीनं, नक्की आवडेल तुम्हाला. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.